ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारसीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केलं. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतलीय. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉक्टर दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरूपणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठका सुरू केल्या आणि आदिवासी वाडी वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केलंय. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केलंय. त्याशिवाय वृक्ष संवर्धन, तलाव आणि स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरित्या करण्यात येते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर निर्माल्यातून खत निर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिलाय. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छता दूत म्हणूनही ओळखले जातात. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचलंय. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 पासून सुरू केली होती आणि आज ते कार्य तेवढ्याच जोमाने आणि तत्परतेने जगभर पोहोचवण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत. त्यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदनही केलंय. 2022 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पद्मश्री तीर्थरूप डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनाचा अतिशय महत्त्वाचा असा बहुमान महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारजी आणि या भूषण हे पुरस्कार देण्याची जी समिती आहे, या समितीच्या वतीने सर्वानुमते एकमताने हा अतिशय मानाचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेबांना देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. त्यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्काराने देखील केंद्र सरकारने गौरवलेलं आहे. त्यांचं गेल्या अनेक वर्ष अखंडपणे अव्याहतपणे सुरू असलेलं जे सामाजिक कार्य आहे, व्यसनमुक्ती आहे, अंधश्रद्धा निर्मूलन आहे, स्वच्छता अभियान आहे, वृक्षारोपण आहे, आध्यात्मिक कार्य आहे, असे अनेक जे सामाजिक कार्य, सामाजिक कामामध्ये स्वतःला वाहून घेतलेले आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मी शासनाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे या पुरस्कारामुळे या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची ते उंची वाढली आहे, त्याचं महत्त्व वाढलं आहे असं मी म्हणेन. कारण त्यांचं कार्य या समाज जीवनामध्ये, या प्रत्येकाच्या मनामनामध्ये पोहोचलेलं आहे आणि अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंब त्यांच्या प्रेरणेमुळे, मार्गदर्शनामुळे वाचलेली आहेत हे सारा महाराष्ट्र जाणतो. म्हणून मी पुन्हा एकदा पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा. मिथुन वैद्य, वृत्त मराठी, रेवदंडा, अलिबाग. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.